ढोलताशांचा गजर, आसमंत दुमदुमून सोडणाऱ्या घोषणा, हाती भगवे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे, परिधान केलेल्या हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदारसंघासाठी शिवसेना महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिकांनी केलेल्या मोठ्या शक्ती प्रदर्शनाने कुडाळ नगरी दणाणून गेली. हा भगवा उत्सव विजयी विश्वास व्यक्त करणारा असून आमदार वैभव नाईक मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. कुडाळ येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह मालवण कुडाळ मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला वृद्ध यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आमदार नाईक यांना आशीर्वाद दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे शिवसैनिकांचा उत्सव वाढवणारी ठरली. त्यानंतर कुडाळ येथून भव्य रॅली काढत प्रांताधिकारी कार्यालय येथे आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, 5 वर्षात मी माझे कुटुंब पाहिले नाही. सर्वसामान्य जनता माझे मतदार बांधव हेच मी माझे कुटुंब मानले. म्हणूनच मी सर्वांना आपला आमदार वाटतो. यापुढेही जनतेची सेवा करणार आहे. 5 वर्षात माझी प्रॉपर्टी वाढली नाही, केला तो शासकीय निधीतून विकास, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. 5 वर्षामध्ये मी माझं कुटुंब बघितलं नाही, 5 वर्षामध्ये मी माझी मुलं बघितली नाहीत, फक्त बघितलं हा सर्वसामान्य लोकांचा आणि सर्वसामान्य माझे मतदार आणि त्यांना झळपण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी आपला वाटतो. या पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर आमदार झाल्यानंतर माझी प्रॉपर्टी वाढली नाही, मी माझे पेट्रोल पंप या ठिकाणी उभे केले नाही, मी माझी सिनेमा टॉकी उभी केली नाही, तर ती केली ती शासनाची केली. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना नियतीने जागा दाखवली असे सांगत मी कोणावर टीका करणार नाही. 5 वर्षे या जनतेची सेवा केली, यापुढे सेवा करण्यासाठी व मतदारसंघाचा अधिक विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. काही लोकांनी शिवसेना संपवण्याचं आवाहन केलं होतं, खरं तर त्यावेळी ही नियती आहे. नियतीने आज या ठिकाणी शिवसेना एकीकडे वाढते आणि ज्यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलंय ते मात्र एबी फॉर्म मारण्यासाठी भीक मागतायत. ही नियतीने या ठिकाणी या जागा दाखवून दिली. खरं तर आज आपण कोणावर टीका करणार नाही. खरं तर आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात की मला आता कोणावर टीका करण्याचा अधिकार या ठिकाणी राहिला नाही, कारण तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला आणि काम करायचं आहे, तुमचा आणि आशीर्वाद या ठिकाणी मिळवायचा आहे, या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. कोकण लाईव्ह साठी कॅमेरामॅन जुबेर खान सह अमित खोत, कुडाळ.